नमस्कार मंडळी, पद्मजाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। मस्त थंडी पडत आहे सध्या, हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे। यासाठीच आपण एक स्पेशल दूध तयार करणार आहोत। वेदर चेंज झाल्यामुळे आपल्याला थोडीफार सर्दी होणे किंवा खोकला होणे हे जे प्रकार प्रत्येक घरामध्ये होत असतात, त्यासाठी हे एक स्पेशल दूध तयार करणार आहोत आपण। अतिशय टेस्टी असे हे दूध लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मी इथे 2 ग्लास दूध तयार करत आहे, म्हणजे जवळपास 400 ml दूध। त्यासाठी मी इथे 4 खारीक घेतलेले आहेत आणि 10 बदाम घेतलेले आहेत। आता आपण ज्या घेतलेल्या खारीक आहेत ना, त्यामधील आपल्याला आता बी बाजूला करायचं आहे, त्याकरता आपण याला फोडून घेऊया। हे पहा, हे अगदी इझिली करू शकतो आपण हाताने। हे पहा, यामधील आता बी काढून घेऊया आणि याचे अगदी छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण आपण हे मिक्सरवरती लावणार आहोत। हे पहा, अगदी हाताने सहज करू शकतो आपण। खारीकमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम, आयन, कॅल्शियम, झिंक हे अतिशय मुबलक प्रमाणामध्ये असतात। ज्या लोकांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा वारंवार सर्दी होते, अशा लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये खारीकचा समावेश नक्की करा, खूप फायदा होतो। यानंतर आपण घेतलेले आहेत दालचिनीचे अगदी छोटेसे 2 तुकडे, तुम्ही ते प्रमाण पाहू शकता। अगदी छोटेसे 2 तुकडे घेतलेले आहेत मी, आणि आता आपण हे सर्व मिक्सरला छान हे बारीक करून घेणार आहोत। याची खूप अशी फाईन पावडर होत नाही। हे पहा, याची अशी कोर टेक्स्चरमध्ये पावडर तयार होते, खूप जास्त फाईन अशी पावडर तयार होत नाही, रवा टेक्स्चर राहते याचे थोडेसे। हे पहा, या प्रकारे तुम्ही ते पाहू शकता। आता ही अगदी परफेक्ट पावडर आपली तयार झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। मी इथे या छोट्या पातेल्यामध्ये 2 ग्लास दूध घेतलेले आहे, ते आता आपण दूध उकळून घेणार आहोत। मी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, मीडियम फ्लेमवरती अगदी छान आपण एक उकळी काढून घेऊया दुधाला सुरुवातीला। आपल्या दुधाला आता उकळी आलेली आहे अगदी छान। आता आपण दूध उकळल्यानंतर यामध्ये घालून घेणार आहोत अगदी 1/2 चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळदी पावडर। हळदीची इम्पॉर्टन्स तर तुम्हाला माहीतच आहे। आता आपण यानंतर लागलीच घालून घेऊया यामध्ये तयार केलेले मिक्सर। आपण तयार केलेली ही पावडर पूर्ण या दुधामध्ये घातलेली आहे, कारण आपण ही 2 ग्लाससाठीच तयार केलेली आहे। यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये करून ठेवू शकता। याचं प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 2 ग्लास दुधासाठी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे 4 खारीक, 10 बदाम आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा आणि हळदी पावडर तर आपण दूध उकळल्यानंतर घालून घ्यायचे आहे। त्यानुसार तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये तयार करून ठेवू शकता। ॲटलीस्ट तुम्ही हे दूध 7 दिवस तरी आरामशीर घ्या, त्यानुसार 7 दिवसाचं हे मिक्सर तयार करून ठेवू शकता। आता आपण हे चमच्याने सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पातेल्याला लागणार नाही। आता आपण हे दूध अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी मस्त लो फ्लेमवरती अगदी आरामात उकळून घ्यायचं आहे। म्हणजे आपण यामध्ये जे पदार्थ घातलेले आहेत, हळदी पावडर, खारीक, बदाम, दालचिनी, याचे मस्त फ्लेवर्स आणि बेनिफिट्स दोन्ही यामध्ये अगदी छान उतरले जाईल। तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस केली असेल, आपण हे दूध गोड होण्याकरता यामध्ये कुठलीही साखर किंवा गूळ वापरलेला नाही, कारण आपण यामध्ये जी खारीक वापरलेली आहे ना, त्याचा गोडवा यासाठी अगदी पुरेसा आहे। पण जर तुम्हाला थोडंसं आणखी गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये दूध अगदी उकळल्यानंतर, अगदी शेवटी आपण जेव्हा गॅस बंद करणार आहोत त्यावेळेस तुम्ही यामध्ये हवं तर थोडासा गूळ घालू शकता किंवा साखरही घालू शकता। आणि 15 मिनिट झालेली आहेत, मी दूध छान मस्त उकळून घेतलेलं आहे, हळदीमुळे याचा रंग खूप छान येतो। आता आपण हे छान गरमागरम दूध ग्लासमध्ये ओतून घेऊया। हे दूध शक्यतो थोडंसं कोमट असतानाच घ्यायचं आहे आपल्याला, आणि रोज संध्याकाळी शक्यतो झोपताना हे दूध प्या, याचा फायदा तुम्हाला आणखी जास्त भेटेल। किमान 7 दिवस तरी हा दूध एकदा घेऊन बघा आणि त्याचे तुम्हाला काय रिझल्ट येतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पण जरूर एकदा ट्राय करा। सतत होणारी सर्दी किंवा खोकला जर तुम्हाला वीकनेस जाणवत असेल तर हे दूध त्यावरती अगदी रामबाण उपाय आहे, एकदा ट्राय नक्की करा। रेसिपी आवडली असेल तर आठवणीने लाईक करा। यासोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।